नमस्कार, मी कल्पेश राजकुबल। मटा कँडिड गप्पामध्ये आपलं स्वागत आहे आणि तुम्ही बघू शकता फ्रेममध्ये माझ्यासोबत आज कोण आहे। सर्वांचे लाडके म्हणजे माझे नाही तर माझ्या आई वडिलांचे सुद्धा लाडके अजिंक्य देव। आज आपण त्याच्याशी छान कँडिड गप्पा मारणार आणि तितकीच कँडिड उत्तरं आपल्याला आज मिळणार आहेत, तर आपण सुरू करूया। अजिंक्य दादा म्हणू शकतो ना मी? अजिंक्य सुद्धा झालेलं नाही ना, अजिंक्य दादा। दादा, जवळपास 4 दशकांपासून म्हणजे मी 28 वर्षांचा आहे, मी लहानपणापासून बघतोच आहे। आई वडिलांनी पण जसं म्हटलं तुझं काम बघितलेलं आहे, ती 4 दशकं साधारण 85 पासून ते आज बरोबर मोठा काळ तू सिनेसृष्टीचा बघितला आहेस, तर आज मागवून बघताना अशी कोणती गोष्ट तुला सुखवणारी वाटते? खूप काही आहे, म्हणजे जर मी मागे वळून बघितलं तर मला सगळीकडे इतकं छान, म्हणजे मला, मी जेव्हा माझ्याकडे स्वतःकडे बघतो तेव्हा मला असं जाणवतं की अरे, की मी एक कलाकार म्हणून माझ्यामध्ये झालेली प्रगती, एक माणूस म्हणून या कलेच्या सृष्टीत उतरल्यानंतर माझ्यात झालेला एक माणसातला बदल, एक मुलगा म्हणून माझ्या वडिलांकडे आणि माझ्या आईकडे, जे ज्येष्ठ कलावंत दोघेही होते या चित्रपटसृष्टीतली, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, हे सगळंच इतकं बदललं आहे माझ्यासाठी। आणि तो काळ खूप सुंदर काळ होता, म्हणजे एक मला एवढंच म्हणायचं आहे की मी आता मागे वळून बघितलं तर मला असं वाटतं की खूप सुंदर वेळ आणि काळ ह्या सृष्टीतला मला बघायला मिळालेला आहे। मी सुरू केलं 1985 ॲज यू राईटफुली पॉइंटेड आउट, अर्धांगी या चित्रपटाने, आणि त्या पाठोपाठ सर्जा झाला। आणि म्हणजे मी चित्रपटसृष्टीत येणारच नव्हतो, मला राजदत्त जे माझे गुरु आहेत त्यांनी घडवला, माझ्या आईवडिलांच्या पूर्ण प्रेमाने आणि त्यांच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली मी एक कलाकार झालो। म्हणजे दगडाचा मी जो काही होतो तो कलाकार मी झालो, जो काही मी आज आहे तो त्यांच्यामुळे आहे। तर खूप खूप काही बदललेलं पण आहे चित्रपटसृष्टीत, टेक्निक्स बदललेल्या आहेत, तेव्हाचा कॅमेरा आजचा कॅमेरा, तेव्हाचं एकूणच एक जे ॲटमॉस्फिअर असायचं ते ॲटमॉस्फिअर आत्ता तेवढं नाही बघायला मिळत। तेव्हा सगळे एकत्र असायचो, जवळीक असायची, एक आनंदाचा सणाचा वातावरण असायचं शूटिंग शेवायला। हल्ली थोडे व्यावसायिकपणा जास्त झालेला आहे, विच इज ओके। म्हणजे त्याला माझं कुठेच त्याला मी गैर म्हणत नाही, त्याला प्रत्येकाने काळानुसार वाढलंच पाहिजे आणि पुढे जायलाच पाहिजे। पण तुझ्या प्रश्नाचं एका लाईनीत उत्तर द्यायचं तर मागे वळून बघितल्यानंतर खूप सुंदर असं एक चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि मी त्या छानशा काळामध्ये एक चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं म्हणून मलाही खूप आनंद होतो। पण ओवर द पिरियड ऑफ टाईम कोणती गोष्ट बदलायला हवी अशी तुला वाटत होतं की ही गोष्ट मला खटकली, या मध्ये इंडस्ट्रीची असेल, बिहेवियरची असेल, काय बदलायला हवं होतं की बदलायला पाहिजे येत्या काळामध्ये आपण? नाही, म्हणजे तेव्हा बदलायला हवं होतं की आत्ता बदलायला हवं? आता बघताना मला असं वाटतं ना की आत्ता काय झालंय, पूर्वी सुद्धा स्टार्स होते, म्हणजे अगदी 70-75 राजेश खन्नापासून स्टारडम हा मोठ्या प्रमाणात या चित्रपटसृष्टीने पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन तो कुठच्या कुठे घेऊन गेला, परंतु कुठेतरी अजूनही एक म्हणजे मी आपला जो चित्रपट, म्हणजे ज्याला आपण रिजनल सिनेमा म्हणतो, कारण मराठी रिजनल सिनेमामध्ये येतं, तरी आपण जरी आपण महाराष्ट्रात, म्हणजे जिथे जी कलासृष्टीची मायनगरी आहे, केंद्रस्थान आहे आपलं, खरं एक्झॅक्टली, तरीसुद्धा अजून जो फरक जाणवतो तो हाच आहे की हिंदी आणि मराठी चित्रपट याचा ऑडियन्स जरी तोच असला तरी त्यांचा आपल्या मराठी चित्रपटांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि हिंदीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एक खूप मोठा फरक कित्येक वर्ष आहे आणि तो काही केलं कमी होत नाही आहे। जी ओढ आपल्या मायबोलीची आपल्या लोकांना हवी होती किंवा हवी असायला हवी होती, जी माझे वडील म्हणत होते त्याच्या आधी, त्यांच्याही सिनियर्स म्हणत असतील कदाचित, ती नाही आहे। आणि कुठेतरी आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान जितक्या प्रमाणात हवा आहे, आणि मी हे तुझ्या प्रश्नाला अनुषंगून असा या मराठीच्या प्रेक्षकांना एक साठी हा हे बोलतो आहे की ते कुठेतरी आपल्याला तो आपला अभिमान कमी पडतो आणि आपण जेवढी गर्दी हिंदी चित्रपटांसाठी करतो ती मराठीला नाही करत। आणि हिंदीचे मध्ये कसे का असे ना चित्रपट, मला तिथे नावं ठेवायची नाही आहेत, परंतु केवळ ते हिंदी आहेत आणि केवळ त्याच्यात खूप मोठे स्टार्स आहेत, म्हणून वाटतील ती तिकीटं देऊन
हल्ली चित्रपट हा 25 आठवडे वगैरे झालेलाच नाही आहे. हल्ली 8 दिवसामध्ये 100 कोटी आणि मग 200 कोटी आणि 300 आणि 1000. पण मराठीचा अजून नाही. आता बाई पण भारी ग देवा छान चालला चित्रपट, म्हणजे एक अपवाद म्हणता येईल त्याला. पण 100 एखादा सिनेमा, तेच एक्झॅक्टली 100 का 200 एखादा चित्रपट असा चालून जातो. त्यामुळे आता माहेरची साडी हा आजही लोकांना आठवतं. मी आत्ता लिफ्टमधनं वर येताना मला लिफ्टमधला आजोबा सांगत होते की तुमचा माहेरची साडी परवा टीव्हीवर चालू होता. म्हटलं अरे माहेरची साडी 1992 पिक्चर आहे यार, अजून लोकांना आवडतो आणि अजून लोक बघतायत. तर काही काही चित्रपट मार्क करून जातात ह्याला मी, पण ते अपवाद आहेत. साधारणपणे बघताना खूप सारे चित्रपट चांगले येतात आणि खरंच चांगले असतात, पण ऑडियन्स नाही जात त्याला. हे कुठेतरी बदलायला हवं आहे आणि सगळंच बदललं आहे. आता म्हणजे मराठीतलं सुद्धा टेक्निक बदललेलं आहे, मराठीतले कलाकारांचा अप्रोच बदललेला आहे. आज हिंदी आणि मराठीचे चित्रपट तोडीस्तोड आहेत. मी बजेटच्या दृष्टीने नाही बोलणार, कारण बजेट आपण कधीच ते परवडू शकत नाही. आता माझे येणारे 4 चित्रपट, ते 4ही अमेरिका लंडनमध्ये शूट झालेले आहेत, मोठ्या प्रमाणावर शूट झालेले आहेत. निर्माते नवीन आहेत, एकाचे निर्माते सुभाष घईसाहेब आहेत. एक आमचा घरात गणपती नावाचा जो चित्रपट आम्ही केरळामध्ये शूट केला आहे, अख्खाचा अख्खा चित्रपट आणि मोठी कलाकारांचा ताफा आहे त्याला. अश्विनी भावे माझ्यासोबत आहे, त्याच्यात खर्च अमाप केलेला आहे. पण आज रिलीज करताना कारण नसताना लोकांना तीच भीती आहे की ऑडियन्स येणार की नाही, ऑडियन्स येणार की नाही. हा का आणि हे का होतं आहे? म्हणजे साऊथमध्ये आज तुम्ही हिंदीला तेवढं जास्ती जात नाहीत लोक जेवढी तमिळ तेलगूला जातात. पण हे एक कुठेतरी नेहमीच मला वाटत राहिलं की हे बदलायला मलाच कशाला. मला वाटतं या चित्रपट सृष्टीतल्या सगळ्याच मराठी किंवा रिजनल सिनेमामधल्या लोकांना वाटत असणार की हा डिफरन्स का. पण मग यामध्ये आपण एकत्र येण्यात किंवा निर्मात्यांना आपापसातलं कम्युनिकेशन म्हणा, इंडस्ट्रीचं आपापसातलं ते कमी पडत आहे. तू कॅन्डिड बोलतोयस म्हणून मी बोलतोय की ते कम्युनिकेशन 0 आहे. आणि इन्सिडेंटली सॉरी टू से दिस, पण आपसातच कारण नसतानाची कॉम्पिटिशन आणि आपसामध्येच कारण नसतानाची चढाओढ आणि पायओढ हे ह्याला कारणीभूत आहे, निश्चित आहे. आणि ह्याला काही दोष देता येणार नाही. आणि आपलीच माणसं आपल्याला नंतर फारच दुर्लक्षित करतात. म्हणजे असे मोठमोठे चॅनल आहेत जिथे आपली माणसं टॉपला आहेत, परंतु ते आपल्यालाच नंतर कुठेतरी अरे फोनच उचलणं बंद केलं किंवा भेटच नाही दिली. अरे मी काय म्हणतो आहे की तुम्ही प्राधान्य आम्हाला द्या ना, पिक्चर बघा. आणि पिक्चरचं वजन एनिवेज ऑडियन्स ठरवणार आहे ना. तुम्हाला अंदाज आहे म्हणून तुम्हाला तुमच्या जागेवर ठेवलेलं आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की सगळे चित्रपट तुम्ही नाकारायचे आणि मग काही असे गोड वाटणारे चित्रपट लावायचे, पण तेही आवडतात तुमचे. म्हणजे मग तुमच्या गणनेला कितपत आम्ही मान द्यायचा? तुम्ही मोठे मोठे चित्रपट लावता, चांगल्या दिग्दर्शकांचे लावता आणि ते तुमच्या थ्रू येतात आणि आपटतात. आणि आमचे चांगले चित्रपट आहेत असं आमचं वाटतं. प्रत्येक मुलाला, आईला आपला मुलगा चांगलाच वाटतो. पण खरोखर आहेत, आजच्या काळाला अनुसरून आहेत, पैसा खर्च केलेला आहे निर्मात्यांनी. अरे त्याला तुम्ही निदान गिव इट अ चान्स, पण ते नाही होत. आणि इन्सिडेंटली आपले मराठी माणसंही सगळ्या चॅनल्सच्या मोठमोठ्या लेवलवर बसलेली आहेत आज. जर त्यांनी ठरवलं तर ते बरंच काही रेव्होल्युशनरी करू शकतात इंडस्ट्रीसाठी. पण सॅडली इनफ इट इज नॉट हॅपनिंग. नक्कीच आपण आता म्हणजे आपण असं म्हणतो की समोरच्याने करत नाही तर ते आपण करूया, आणि त्या जिद्दीचे तुम्ही मला दिसतात, त्यानिमित्ताने तुम्ही काही प्रयोगही साईड बाय साईड करत असता. तुम्हाला जो एक वारसा लाभलेला आहे तर तो वारसा पुढे घेऊन जाताना नेमकं काय प्रयोगशील करावं असं तुम्हाला वाटतं? त्याचं काय सुरू आहे? मला असं वाटतं की प्रयोगशील म्हणजे आम्ही प्रयोगशीलच करत आलो. माझा पहिला चित्रपट जो बाबांनी निर्माण केला होता आमच्या दत्तात्रय चित्रखाली, तो सर्जा होता. 1985-86 साली एक ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करणं हे सोपं नव्हतं, तरीसुद्धा एक पाऊल पुढे आणि मराठीच्या मातीला आपलं देणं लागतं. आणि आपण आपल्या महाराजांचं जे काही आहे चित्र ते रंगवायचं चांगल्या पद्धतीने. आणि अर्थात तो महाराजांवर चित्रपट नव्हता, तो त्या डोंबारी मुला आणि मुलगीवर होता, परंतु त्यात महाराज होते पाठीशी आणि चित्रपट छान चालला आहे, यामध्ये वादच नाही आहे. त्याच्यानंतर आम्ही वासुदेव बळवंत फडके केला. आज आता आम्ही बघतोय सगळीकडे रणदीप हुडाचा स्वातंत्र्यवीर हा चाललेला आहे, सावरकर चित्रपट चालू आहे. कितीतरी त्याला घासावं लागलं शेवटी लोकांना की या रे चित्रपट सृष्टी बघायला या रे या रे या रे बघायला या.
मला असं वाटतं ना की हे जे आपले सगळे शूरवीर झालेले आहेत ज्यांच्यामुळे आपण आज इथे आनंदाने बसून श्वास घेऊ शकतो आहोत, ज्या लोकांनी त्यांचे प्राण अर्पले या देशासाठी, आपल्या मराठी महाराष्ट्रासाठी, आपल्या मातीसाठी, त्यांच्यावर चित्रपट अजून यायला हवेत. जसा तानाजी आला, त्याच्यामध्ये मी होतो, सुपर झाला. पण जे पडद्याआडचे लोक आहेत, तानाजी मालुसरे हे सगळ्यांना माहिती होते, स्वातंत्र्यवीर सावरकरही सगळ्यांना माहिती आहेत, पण आज का नाही जात आहेत लोक? आता मी ऐकतोय की त्याचं कलेक्शन वाढलेली आहेत, आय थिंक दे हॅव इम्प्रूव्ह. तेव्हा मला असं वाटतं की मी जर पुढचा आमचे जे स्टेप्स आहेत, म्हणजे आमचे आत्ता जे लिस्ट ऑफ फिल्म जे आम्ही अंडर रमेश देव प्रोडक्शन्स करणार आहोत, त्याच्यामध्ये काही असे चित्रपट आहेत जे त्या विसरलेल्या मातीतल्या ज्या जे हिरोज आहेत, जे लोकांना आठवत नाही आहेत, ज्यांना ज्यांचा विसर पडलेला आहे, त्यांना आम्ही पुन्हा लोकांसमोर आणणार आहोत. आणि एका चांगल्या मोठ्या प्रमाणात, जसं अभिनय कदाचित त्याला दिग्दर्शित करत असेल, किंवा आता माझा मुलगाही डिरेक्शनमध्ये उतरलेला आहे तर तो सुद्धा करत असेल. सो पण या, आणि मी त्याच्यातला जर मला शोभून असेल तर तो रोल मेन मी करेन, परंतु काहीतरी वेगळं इंडस्ट्रीला देणं किंवा काहीतरी आपल्या गिव्ह बॅक टू द सोसायटी, म्हणजे जसा मला वारसा लाभला आहे हे माझं नशीब, पण ह्या वारस्याचा जर मी उपयोग नाही करून घेऊ शकलो आणि ते जे लँडिंग मला दिलं आहे त्याचा जर वापर मी चित्रपटसृष्टीसाठी काहीतरी चांगलं करून केलो नाही तर इट इज रॉंग. तेव्हा मी काहीतरी, आमचे 3-4 चित्रपट आणि 1-2 वेबसिरीजेस आहेत जे खूप वेगळ्या पद्धतीचे आहेत आणि वेगळ्या धरतीचे आहेत, परत प्रेझेंटेशन खूप वेगळं आहे, त्याचं मी आता त्याला डिक्लेअर करू शकत नाही आहे कारण काही बंधनं आहेत, परंतु वी आर गिविंग बॅक समथिंग व्हेरी नाईस. मग पुढचा प्रश्न तोच होता की अभिनेता, म्हणजे अभिनय देव दिग्दर्शक आणि अजिंक्य देव अभिनेता, हे कॉम्बिनेशन आम्हाला कधी बघायला मिळणार? आत्ता मी जे एक वेबसिरीज केली आहे त्याच्यात हे कॉम्बिनेशन ऑलरेडी आहे. जे अभिनय डायरेक्ट केली आहे ती वेबसिरीज, झी स्टुडिओजनी ती प्रोड्यूस केली आहे आणि त्याच्यात करिश्मा कपूर आहे मेन, आणि त्याच्यातला मेन जो एक मेन जे कॅरेक्टर आहे तो रोल मी करतो आहे. त्याविषयी काय त्याचा विषय म्हणावा? नाही, विषय एक इट्स अ थ्रिलर नाही म्हणणार मी त्याला, पण ड्रामा आहे फुल. आणि काही अनपेक्षित घडणार आहे त्या एकूण सिरीजमध्ये. ब्राऊन असं टायटल आहे त्या सिरीजचं आणि खूप खूप अप्रतिम झालेलं आणि अभिनयानी डायरेक्ट पण छान केली आणि त्याचा लुक त्याचा आणि करिश्मा आणि कमाल काम केलं आहे, कारण तिचा एकदमच वेगळा रोल आहे, कम्प्लिटली डिग्लॅमराइज असा रोल आहे तिचा. पण हे खूप मजा येईल तो जेव्हा येईल आत्ता, आणि त्याची बोलणी चाललेली आहेत मला वाटतं शेवटच्या टप्प्यावर आहे सगळं, कुठल्या तरी मोठ्या वाहिनीवर येईल ते आलं की दोन्ही भावांचं कॉम्बिनेशन बघायला मिळेल. वेबसिरीज हे एक माध्यम आहे, म्हणजे खास करून आफ्टर लॉकडाऊन, लॉकडाऊनमध्ये तो एक जंप होता, तो चांगला बसला किंवा प्रेक्षक घरी बसलेले होते आणि ते प्रेक्षक बघत होतो सगळं कन्झ्युम करतो. चांगला बसला की वाईट बसला ह्याच्यावर मी वाद करेन, कारण वेबसिरीज चांगला बसला त्यामुळे चित्रपट सृष्टीतील चित्रपट थिएटर्समध्ये बघणं लोकांचं कमी झालं. राईट, हा कुठेतरी एक मोठा फटका निर्मात्यांना पडलेला आहे की लोकांना सवय झाली आणि अर्थात आज बाहेर पडून चित्रपट थिएटरमध्ये जायचं आणि तिकीटं घालायची आणि 1,000-2,000 रुपये फुकट घालवायचे आणि त्यात ट्रॅफिकमधनं एवढा प्रवास करायचा, त्यामुळेही आहे ते. परंतु हो, वेबसिरीज आज इतक्या चांगल्या चांगल्या येत आहेत आणि इतकं मटेरियल अवेलेबल आहे, त्यामुळे कुठेतरी थिएटर्सचा बिझनेस मार खातोय. मग त्याचबरोबर जसं तुम्ही म्हणालात की जे अनसंग हिरो आहेत त्यांच्यासाठी सिनेमे तुम्ही बनवणार, पण ओ टी डीच्या निमित्ताने जे पडद्यामागचे किंवा फार त्यांना प्रसिद्धी मिळत नव्हती त्या कलाकारांना, त्यांना ती संधी मिळाली, त्यांना आपलं चांगलं अभिनिवेश दाखवायचा पडदा मिळाला, तो दृष्टिकोन नेमका तुमचा कसा आहे? खूपच छान, खूपच छान. म्हणजे अरे काय काय कमालीचे कला, म्हणजे आपण मराठीतले तर खूप छान छान कलाकार आलेलेच आहेत, म्हणजे चला हवा येऊ द्या या निमित्ताने आपल्याला इतके सुंदर कलाकार लाभलेले आहेत, ते नेहमीच होते परंतु ते इतके आपल्याला दिसत नव्हते जे आता आपल्याला रेग्युलरली दिसतात, अप्रतिम कलाकार. आणि बरेच असे खूप छान कलाकार जे कदाचित ज्यांना चित्रपटसृष्टीत ओ टी टी नसतं तर चान्स नसता मिळाला, असे खूप छान छान कलाकार आज बघायला मिळतात मराठीमध्ये म्हणा, हिंदीत म्हणा, एकूणच सगळीकडे. आणि काय झालं आहे की आपली लोकांना आता इव्हन बॉर्डर्स तशी बरीच कमी झाली असल्यामुळे हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये पण आपले लोक दिसायला लागलेले आहेत बऱ्याच प्रमाणामध्ये. सो इट्स अ लवली क्रॉसओवर
आणि ओ टी टीमुळे तो फायदा खूप झालेला आहे, कारण ऑडियन्स जे कलाकार नव्हते लोकांना माहिती ते लोकांच्या अगदी नजरेत आलेले आहेत. राईट राईट. मध्यंतरी तुम्ही एक ऐतिहासिक मालिका केली होती आणि त्याचा सुरुवातीच्या काळामध्ये त्याचा प्रतिसाद पण प्रेक्षकांकडून चांगला आला, पण काही व्यावसायिक गणितामुळे ती तितकी लांबली नाही किंवा चालली नाही. पण मग त्यानंतर किंवा त्याच्या अगोदर त्या आसपास तुम्ही मुद्दामहून टी व्ही करणं टाळलं की तसं येत नव्हतं ऑफर? नाही, टीव्हीचा माझा प्रॉब्लेम काय झाला, टीव्हीचं कमिटमेंट मी पाळू शकत नव्हतो. कारण काय होतं, एखादा सिरियल मधला मेन रोल जर करायचा झाला तर कमीत कमी 20 ते 25 दिवस तुम्हाला महिन्याचे त्यांना ॲब्सोल्युटली दररोज सकाळ संध्याकाळ ते करावं लागतं. माझा व्याप चित्रपट करणं, टेलिव्हिजन करणं, मी टेलिव्हिजन करण्यासाठी मी बिलकुल माझा नाकार नाहीच आहे. आय एम ओपन, आजही मी सांगतो इथे ऑडियन्सला की मला चांगला शो असेल तर करायला आवडेल. पण फक्त एवढंच आहे की आमचा व्याप जो आम्ही वाढवून ठेवलेला आहे त्या व्यापामधून अभिनय दिग्दर्शनांकडे बघतो तेव्हा प्रोडक्शनची बरीचशी जबाबदारी ही समजा माझ्या खांद्यावर येते. बऱ्याचशा गोष्टी ज्या डे टू डे लाईफमध्ये कराव्या लागतात त्या आय हॅव टू बी देअर इन द ऑफिस टू डू इट. तेव्हा इतका वेळ काढून देणं थोडंसं कठीण जातं. परंतु याचा अर्थ असा नव्हे की मी मला करायचं नाही आहे, मला डेफिनेटली टेलिव्हिजन करायला. आणि आता टेलिव्हिजनची पण एक म्हणजे स्टोरीज पण खूप चांगल्या यायला लागलेल्या आहेत, दिग्दर्शक खूप चांगले यायला लागलेले आहेत, तिथेही ॲक्टर्स खूप छान आहेत, तेव्हा करायला मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. परंतु हां, थोडासा हा वेळेचा प्रॉब्लेम असता होता पूर्वी, म्हणून मी आता मी तो काय नाव होतं त्या शोचं जो मी केला, बाजीप्रभू देशपांडेंचा रोल मी केला होता, तर तेव्हा मला करायला खरंच आवडेल, परंतु वेळाच्या अभावी कुठेतरी ते थोडीशी ओढाताण होत होती. आता आय एम प्रेटी मच ओपन टू डू इट. नक्कीच नक्कीच. नवोदित कलाकारांचा त्यांचा स्वतः स्वतःचा संघर्ष असतो त्या सुरुवातीच्या दिवसांमधला. आज जेव्हा आपण 40 वर्ष काम केलेलं आहे या इंडस्ट्रीमध्ये, आपल्याला बरेच जण ओळखतात, तेवढी लोकप्रियता आहे, मोठमोठ्या व्यक्तींचे जे पदावर बसत त्यांच्याशी जो ओळख असते, पण आजही आपल्याला संघर्ष करावा लागतो असं तुम्हाला वाटतंय का? आव्हानं आहेत का? 100% संघर्ष हा आयुष्यातला माझ्या हिशोबाने चालूच राहिलं पाहिजे. ओके, म्हणजे मी एक खूप छान उदाहरण देतो याच्यासाठी. मी आणि बाबा आम्ही पच्चन साहेबांच्या घरी गेलो होतो आणि त्यांनी वेळ दिली होती. वासुदेव बळवंत फडकेचं हिंदीमध्ये जे आम्ही डब केलं त्याचा व्हॉइस ओव्हर जो मराठीत विक्रम गोखले सरांनी दिला होता तो मराठी हिंदीमध्ये बच्चन साहेबांनी द्यावा अशी आमची इच्छा होती आणि तो त्यांनी दिला. तर आम्ही त्यांच्या ऑफिसला गेलो होतो, बाबा दोघंही होतो, आधी असं गेलो गप्पा मारल्या. बाबा तो खालीपर्यंत आले होते सर, आणि मग वर गेलो त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो. सगळं झालं हो म्हणाल लगेच, मला फक्त मी वेळ काढून देतो तेवढा समय, एनी टाईम एनी टाईम. आणि बाबांनी मग असं काढलं की अरे बच्चन साहेब इतना हो गया अभी आप अभी भी इतना काम करते हो, सर आराम करो. रमेश देव जी मुझे घर चलाना है, मुझे घर चलाना पड़ता है, मुझे काम करना जरूरी है. जेव्हा हा माणूस असं म्हणू शकतो तेव्हा आपण कुठे रे, आपण तेव्हा संघर्ष हा चालू राहिलाच पाहिजे आणि तो चालू आहे. म्हणजे मी आज एक कलाकार आहे, मी स्टारडम कधीच गाठलं नाही. लोकांच्या मते बरेच जण माझे मित्र असतील म्हणून माझ्या प्रेमापोटी म्हणत असतील अरे तू तो स्टार असता, मी मग कुछ नाही हूं मैं, आय एम ॲक्टर फेअरली ओके ॲक्टर असं लोक म्हणतात. मी माझा प्रयत्न करतो आहे, संघर्ष हा चालू आहे. आजही मी ऑफिसेसमध्ये जाऊन लोकांना भेटतो, अजूनही मी लोकांना फोन करून कामासाठी आणि त्याच्यामध्ये काहीच वावगं नाही आहे. म्हणजे मी यंग येणाऱ्या लोकांना हेच सांगेन की काम मागण्यात कुठेच कमीपणा नाही आहे, कारण काम करणं आणि काम मिळणं हे खूप इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ लाईफ. तेव्हा प्लीज कुठेच असं वाटून घेऊ नका की अरे मी काम मागायला कोणाकडे तरी जातो आहे म्हणजे त्यात मला कमीपणा वाटायला पाहिजे. नाही, काही कमीपणा नाही आहे, काम मागण्यामध्ये काहीही कमीपणा नाही आहे. चांगला रोल असेल, चांगलं काही असेल. मी तानाजीचा रोलसुद्धा ओम राऊतने मला बोलवून घेतलं, तेव्हा मी त्याच्याकडे गेलो आणि मला पण माहीत नव्हतं मग कशासाठी बोलवलं आहे ते. हे म्हटलं, मग मी अजयला फोन करून सांगितलं, म्हटलं मला करायचं आहे. आत्तासुद्धा मला एक फिल्म आली होती जी आमिर खान सोबत होती, परंतु काही केलं फॉर वॉट एव्हर रिझन्स ती नाही झाली. पण मी आमिरला फोन करून म्हटलं की बाबा बघ असेल शक्यता मला तो करायचा आहे. सो या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि कुठेतरी शेवटी ही इंडस्ट्री आपली एक फॅमिलीच आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्या दोस्तीचा गैरफायदा घेणं किंवा गैरफायदा घेणं त्याला म्हणतच नाहीत, जो दोस्तीचा फायदा घेणं याच्यात कुठेच चूक नाही आहे. जर असेल आणि जर त्यांना योग्य वाटलं की यू आर राईट फॉर द रोल, यू विल गेट इट.
देयर नथिंग नो. पण हा जो ऍक्सेप्टन्स आहे की म्हणजे मी स्टार नाही आजमुळे मला मी तिथपर्यंत पोहोचलो नाही, लोक मला प्रेमाने किंवा मित्रप्रेमाने म्हणतात आणि मी स्वतः काम करतो, हा जो ऍक्सेप्टन्स आहे तो नेमका कसा आला? म्हणजे अनेकदा असे कलाकार मान्य करत नाही. कशासाठी मी खोटं बोलायचं? माझं चित्र समोर आहे तुमच्या सगळ्यांच्या. आज माझे 160 चित्रपट झालेले आहेत, 155. आता हे 4-5 जे येऊ घातलेले ते झाले 60 होतील. लोकांनी म्हणू दे ना, मी कशासाठी म्हणायचं की काय केलं मी आणि मी काय केलेलं मी? अरे मी जे करतोय आणि हे मी करत राहणार आहे. माझ्या वडिलांनी वयाच्या 93 वर्षापर्यंत या चित्रपटसृष्टीची सेवा केली, आईला तिच्या तब्येतीमुळे करता आली नाही, मी त्याच पावलावर पाऊल ठेवून करणार आहे. शेवटपर्यंत काम करायचं आपल्याला, बाकी लोकं आपल्याला जी पदवी देतात ती लोकांनी द्यावी. ती मी मागून एखादी गोष्ट मी मागून घेतली की त्याच्यासाठी ते म्हणतात ना की रिस्पेक्ट मागून मिळत नसतो, तो मनातून यायला लागतो समोरच्याच्या. आणि माझी एवढीच इच्छा आणि प्रार्थना आणि देवाकडे आणि सगळ्या आमच्या मायबाप जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना एवढीच आहे की असंच प्रेम आमच्यावर सतत ठेवा. त्या कुटुंबाला त्यांनी खूप प्रेम दिलं. दादांचा उल्लेख जर मी अनेकदा सरांवर फोनवर बोललो आहे, मी प्रतिक्रिया असेल किंवा काही कामानिमित्त असेल, ते खूप भरभरून बोलायचे प्रत्येक वेळेला फोन केल्यावर. आणि अनेकदा ते आठवणीत ठेवायचे की आपण लास्ट विषयाला मागच्या वेळेला हे या विषयी बोललेलो हे ही स्मरणशक्ती मला खूप लक्षात होती. आईबाबांच्या जाण्यानंतर काय बदललं, काय सांगशील, काय सगळं बदललं? पोकळी आहे म्हणजे आज आशीर्वाद द्यायला कोणी नाही. आज खाली वाकून कोणाला नमस्कार करायचा? आज माझे गुरु आहेत राजदत्तजी, त्यामुळे त्यांच्याकडे मी बघून आज त्यांना पाया पडतो आणि त्यांचा आशीर्वाद पाठीशी घेतो. पण हे एवढे सगळे चित्रपट बाबा गेल्यानंतर मी खरंच सांगतो की मी सतत बिझी होतो आणि मला वाटतं मी सतत स्वतःला बिझी ठेवून घेतलं, कारण मी ती पोकळी, कारण आम्ही एकत्रच असायचो राहायचो. मोठी पोकळी आहे ती एक, आणि दोघंही अगदी 2 वर्षाच्या गॅपने गेले. सो मीन ते सकाळी आजच त्यांच्या खोलीत जाऊन मी त्यांचे कपडे लागलेले बघत होतो. पण इट इज इट्स नॉट इझी. म्हणजे हे कधीच, आणि मग तुम्हाला आठवतात त्या गोष्टी सगळ्या आजही. मी आजही जेव्हा ऑफिसमध्ये एंट्री केली तेव्हा मला समोर एक मोठा डी दिसला आणि दादांचे आणि ताईंचे रेखाचित्र बाजूला, त्यामुळे मी तोंडातून आपलं वा काय असं आलं माझं. आणि मी यापुढे आणखी वेगळं काय म्हणणार, कारण का पहिल्यांदा आलेल्या देव यांच्या आलो ऑफिसमध्ये, पहिल्यांदा मला त्यांचं दर्शन होणं हेच खूप मोठी गोष्ट आहे असं म्हणलं. आणि त्याच इच्छेने ते मी मुख्य प्रवेशद्वारासमोर त्यांचा आशीर्वाद असावा, त्यांची नजर असावी आपल्या सगळ्या कामावर यासाठी ती असावी असं मला वाटतं. ऍब्सोल्युटली. फिटनेसचं हे जे काही म्हणजे अनेकदा माझं पण आता पोट थोडं सुटलं आहे, ते तुमचं दिसत नाही पोट सुटलेलं, हे फिटनेसचं काय रहस्य नेमकं काय? एवढी शिस्त आहे? हो, प्रचंड प्रचंड शिस्त आहे. मी व्यायाम केल्याशिवाय माझं, जर शूटिंगमध्ये असेल तरच, पण मग शूटिंगमध्ये असलं तर माझ्या डाएटवर खूप कंट्रोल असतो. आणि तसंही माझ्या खाण्याचं म्हणजे जेव्हा हे आत्ताचे सगळे फॅड्स 12 आवर गॅपनी खायचं वगैरे जे नव्हते, मला आठवत आहे की मी तेव्हापासनं फक्त दिवसातून 2 वेळाच जेवायचो. मला कधीच आठवत नाही आहे की मी म्हणजे मी कोल्हापुरात जेव्हा शूटिंगला जायचो तेव्हा फक्त मला आठवत आहे मटणावर ताव मारायचो मी, परंतु त्यानंतर मला कधीच आठवत नाही आहे की मी माझ्या तोंडावर खूप ताव आहे. आणि हे कसं जमून आलं मला माहीत नाही. बाबांचं मला वाटतं हे जेनेटिक्स आहेत, कारण बाबांनाही खाण्याची आवड खूप होती, परंतु म्हणजे त्यांच्याबरोबर असलेले ड्रायव्हर हे दिवसा उपाशीच असायचे, कारण सकाळी गेल्यानंतर हा माणूस काहीच करायचा नाही, काम 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 काम, आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर जाणार आहे तुम्हाला ते त्याला खाणार आहे घ्या. सो माझ्या आता बरोबर पण तेच होतं, कारण मी आणि मी व्यायाम खूप करतो. मी बेसिकली कार्डिओ खूप करतो, म्हणजे मी जवळपास 8 ते 10 किलोमीटर दररोज धावतो बीचवर किंवा ट्रेडमिलवर, दोन्हीपैकी कुठेही मी. आणि त्याच्याशिवाय मला बरंच नाही वाटत. आणि मी एम्प्टी स्टमक व्यायाम करतो, स्विमिंग करतो सो हे थोडं बहुत बाबांकडनं आलेलं आहे जेनेटिकली, आणि बरंचसं मी माझ्यावर कंट्रोल ठेवून आणि काही शिस्त आणि काही डिसिप्लिन्स पाळून केलेलं आहे. फिजिकल फिटनेस आपल्याला दिसतोच आहे, पण त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं आणखी एक बाबा जी मानसिक ताणाला तेवढं शांत ठेवणं, आणि ते तुमच्याकडे दिसतं की शांतपणे तुम्ही सगळ्या गोष्टी हँडल करत असता, एकमेकांशी कम्युनिकेशन करताना सुद्धा, वावरताना सुद्धा. मी अनेकदा कार्यक्रमामध्ये सुद्धा तुम्हाला बघितलेलं आहे, तेव्हा पण तुम्ही शांत असता, तरी शांत मनातली शांतता नेमकं कशी राखतं किंवा काय नेमकं आजूबाजूला घडत असताना? काय माहिती आहे का, शेवटी ना मी एका
पॉइंटपर्यंत म्हणजे मीही खूप एक्साइटेड असायचो, मला पण ॲन्झायटी व्हायची, मला पण ॲन्शियसनेस यायचा. चार चौघांमध्ये गेल्यानंतर मलाही असं वाटायचं की अरे मी मला कोणी विचारलं नाही, या मला कोणी बघितलं, अरे माझी सही नाही घेतली, अरे माझा फोटो नाही काढला. नंतर मी असा विचार केला, म्हटलं अरे हे मी कशासाठी करतो आहे. आज देवाने मला सगळं दिलं आहे, माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. मी केवळ माझ्या कामाकडे लक्ष देणं, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं, माझ्या कंपनीच्या वेलबिईंगकडे लक्ष देणं. माझा मुलगा आज 28 वर्षाचा आहे, तो कॅनडामध्ये 5 वर्ष अभ्यास करून इंडियात आला आहे आणि आता तो डायरेक्शनमध्ये शिरतो आहे, लवकरच न्यूज येईल. मला एक मुलगी आहे लहान, ती लहान म्हणजे ती पण आता 24 वर्षाची आहे. फॉर देवाचं ब्लेसिंग आहे माझ्या मागे की शी इज अ चॅलेंज गर्ल, म्हणजे तिला फिजिकल आपले आहे, तिला काय म्हणतात, शी इज गॉट ऑटिस्टिक हे आहे, आणि मला त्याचा आनंद आहे. मला माझी मुलगी सर शी इज वॉकिंग ब्युटिफुल गर्ल, मला खूप आनंद आहे. म्हणजे मी तिची सेवा करतो आणि आम्हाला सगळ्यांनाच ती आमच्या शी इज अ चेरी ऑफ द आय. हे सगळं आहे माझ्याकडे. मग आता मी जर शांतपणा नाही गाठू शकलो आयुष्यामध्ये तर काय करायचं. आता आय विल टर्न 60 नाव, सो आहे ना दिलं, एन्जॉय करूया. आणि काम तर करायचंच आहे, काम करत राहायचं आहे, काम करत राहणार आणि काम करत राहणारच आहे. तेव्हा काही गोष्टी आणि पुस्तकं मी बरीच वाचतो मानसिक संतुलनाबद्दलची आणि पॉझिटिव्हिटीबद्दल. मलाही नेगेटिव्हिटी येत राहते, परंतु शेवटी ना या सगळ्या पुस्तकांमधनं एकच गोष्ट कळते की माझा देवावर खूप विश्वास आहे. तिकडे बसणारे काही लोक अंधविश्वास अंधश्रद्धा वगैरे म्हणतील, परंतु मी त्यांना एवढंच म्हणेन की माझी श्रद्धा आहे. माझ्यासाठी आईबाबा पण देव होते, माझे देवच होते, त्यांच्या आडनावातच देव होतं. आणि जो खरा आहे या सृष्टीचा जो चालवतो आहे त्याला माझं नमन आहे की मला हे सगळं तुम्ही दिलेलं आहे आणि तो घडवतो आहे तसं आपण घडणार आहोत. शेवटी त्याच्या ताब्यात सोडून द्यायचं, कशासाठी मी काळजी करावं. मी जास्ती पत्थर कशाला तोडायचं आहे ना, तो करेल. मी मौसमचं वारंवार एक वाक्य पुन्हा पुन्हा तुम्ही बोलत की मी शेवटपर्यंत काम करत राहणार. तर आगामी काळामध्ये प्रेक्षकांना कोणकोणत्या रूपात तुम्ही कोणकोणत्या व्यक्तिरेखेत भूमिकेत दिसणार? अरे खूप 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 मस्त, तुम्हाला मजा येईल. कारण माझे मी आता एक जी तुम्ही आणि अमायरा नावाचा चित्रपट केला लंडनमध्ये, तू मी आणि अमायरा लोकेश गुप्ते दिग्दर्शित चित्रपट आहे सुभाष घई साहेबांचा. छान, एक इट्स अ कमिंग ऑफ एज स्टोरी. एका समवयीन म्हणजे माझ्याच आय प्लेड माय एज, थोडंसं कमी जास्त, आणि त्याची लाईफ आणि तो कशा घटना घडत जातात आणि मग त्याच्या आयुष्यात काही माणसं येतात, काही बाई मुली येतात, काही आणि हाऊ हिज लाईफ इव्हॉल्व्ज, त्यावर ती स्टोरी आहे. त्याच्यानंतर एक पिक्चर केलं ज्याचं नाव आहे असा मी अशी मी. दोन विभिन्न कॅरेक्टर्स, तेजश्री प्रधान आणि मी, दोन विभिन्न लोक वेगवेगळ्या जागेतून आलेली UK-मध्ये येऊन भेटतात आणि देन व्हॉट हॅपन्स. दोघांचेही मनाचे आणि दोघंही ॲट अ सर्टन एज ऑफ लाईफ वेअर दे आर, हा कदाचित लग्नच केलेलं नसेल किंवा तिचं लग्न होणार होतं, नाही झालं, मोडलं, तोडलं, वॉट एवर. हाऊ दीज टू पीपल विथ सेपरेट आयडेंटिटीज कम टुगेदर आणि ट्राय टू मॅच देअर लाईफ्स, म्हणून असा मी अशी मी. आणि हे मला वाटतं आज सगळीकडेच घडतं आहे आणि प्रत्येकाने कोणाचंच म्हणजे तुझं मी केवळ मी आणि ती माझी बायको आहे म्हणून मी तिला माझ्या पद्धतीने घडवायचं हे चूक आहे. तिचं आयुष्य हे तिचं आहे, माझं आहे माझं आहे, तर आय हॅव टू लिव्ह माय लाईफ माय वे. हा जो एक मला वाटतं आता यंग जनरेशनमध्ये बऱ्यापैकी आलेला एक समज आहे की स्पेस, माय स्पेस, दिस इज माय स्पेस, विच इज वॉट वी आर ट्राईंग टू शो इन दिस फिल्म. सो इट इज बेसिकली फॉर द यंग जनरेशन. त्याच्यानंतर पोर्ट्रेट नावाची जी स्टोरी आम्ही शूट केली, दॅट इज अ सस्पेन्स थ्रिलर, एक मनोवैज्ञानिक थ्रिलर आहे तो. अमोल शेडगेने डायरेक्ट केला आहे त्याच्यामध्ये. दॅट्स अ व्हेरी एक खरंच वेगळा सब्जेक्ट आहे, खूप छान आहे. मग तो तुम्हाला डेफिनेटली आवडेल. भूषण प्रधान आहे त्याच्यामध्ये, मानसी कुलकर्णी आहे आणि ही आहे, अरे मला तिचं नाव एकदम तोंडात येणार आहे. सो अगेन अ व्हेरी नाईस स्टोरी आणि फिल्म. पुन्हा ती लंडनमध्ये शूट झाली आणि नंतर एक छान
सामाजिक चित्रपट किंवा लोकांसाठी असलेला आणि फॅमिली एंटरटेनर इज घरात गणपती. नवज्योत बांदिवडेकर प्रोड्युसर आणि डायरेक्टर आहे. केरळामध्ये आम्ही त्याचं शूटिंग केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अप्रतिम शूट केलेला आहे चित्रपट. एक चांगला संच आहे कलाकारांचा, सगळेच आहेत. माझ्यासोबत अश्विनी आणि मी एकत्र जवळपास 32 वर्षानंतर एकत्र आलो काम करायला सरकारनामानंतर. आणि पण एक फॅमिली म्हणजे अगदी बाप्पाचं आगमन ते 7व्या दिवशीचं बाप्पाचं विसर्जन याच्यामध्ये घडणारी एक कथा, एका घराची गोष्ट. आणि इतकी मला वाटतं की ती इतकी अपिलिंग होणार आहे सगळ्यांसाठी, कारण खूप छान पद्धतीने शूट झालेली आहे, लोकेशन्स खूप छान आहेत आणि सगळ्यांनीच कामं खूप छान केलेली आहेत, गाणी पण छान आहेत. तरी या सगळ्या सिनेमाचे नावं सांगताना माझ्या माहितीनुसार एक सिनेमाचं नाव त्यांनी कधीत मुद्दाम टाळलं असावं सांगण्याचं, कधीत ते बोलतात का बघत. तो मला असं वाटतं की येत्या आठवड्यात आपण रामनवमी साजरी करणार आहोत आणि रामनवमीच्या विषयाला हिंदीच्या पडद्यावर एक मोठं सिनेमा निर्मिती होते सध्या रामायणाची. तिवारीजी दिग्दर्शित करत आहेत आणि त्या सिनेमाचा तुम्ही एक भाग आहात असंही कळलं की त्यांनी नेमकं प्रेक्षकांना काय सांगू शकता? तुला कुठनं मिळाली बातमी? त्या आता नाही करेक्ट आहे. मी त्या चित्रपटाचा एक मोठा भाग आहे, एक खूप चांगली भूमिका माझ्या वाटेला आणलेली आहे नितीशजींनी. आणि खूप मोठा चित्रपट आहे ज्याच्यामध्ये आता सगळीकडेच डिक्लेअर पण झालं आहे की रणबीर कपूर राम करतो आहे, यश साऊथचे रावण करत आहे आणि आत्ताच परवा पुणे टाईम्समध्येच डिक्लेअर पण झालं की सनी देओल हनुमानचा रोल करत आहेत, ए आर रहमान यांचं म्युझिक आहे आणि हान्स झिमर जे हॉलिवूडचे नामांकित आणि टॉपचा बॅकग्राऊंड स्कोअर असतो ते पहिल्यांदा हिंदी चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड करणार आहेत. तेव्हा एक खूप मोठा चित्रपट घडतो आहे आणि त्या मोठ्या चित्रपटाचा मी एक चांगला भाग होतो आहे. आणि ही तुला बातमी कुठनं मिळाली मला माहिती नाही, परंतु जिथनं कुठून मिळाली ती बरोबर आहे. फक्त एवढंच आहे की आत्ताच सगळ्या गोष्टींची सुरुवात आहे, आत्ताच वर्कशॉप चालू आहेत आणि लवकरच फ्लोअरवरही जाणार आहे हा चित्रपट. तेव्हा यस, आय एम एक्स्ट्रीमली हॅपी आणि एक्साइटेड. त्यांनी मोठा शब्द वापरला 2-3 वेळा. ती तशीच मोठी भूमिका आहे जसं एक विश्वची माझे घर असं आपण म्हणतो की तो विश्वामित्रांची भूमिका. मला नाही माहिती काहीही माहिती नाही, नो कमेंट्स. पण एक चांगला रोल आहे एवढं नक्की. आगामी काळात आपल्याला कळणार आहे की खरंच नेमकी कोणती भूमिका समजा विश्वामित्र असेल तर आपण पुन्हा मागे विचारायला येऊ त्यांना काय नेमकं. मला माहिती नाही, मी आत्ता काहीच सांगू शकत नाही, कमेंट करू शकत नाही, परंतु एवढंच म्हणेन की येस, मी त्या मोठ्या चित्रपटाचा एक चांगला हिस्सा आहे. सध्या ती काय म्हणजे प्रोसेस कशी सुरू आहे? आता जोरात चाललं आहे म्हणजे सगळं, हां म्हणजे रीडिंग चालू आहेत, वर्कशॉप चालू आहेत, सगळे ॲक्टर्स एकत्र मिळून, कारण बराच त्याच्यातलं बरंचसं सगळं मार्वल आणि ह्या लेवलवर करण्याचा त्यांचा सगळा प्लॅन चालू आहे. तेव्हा ते त्या मोठ्या लेवलवर सगळं शूटिंग, त्यामुळे इवन ॲक्टर्ससाठी काही गोष्टी स्टेज करणं, शॉर्ट्स डिझाईन करणं, सीन्स आणि त्याचा एक त्यांनी पूर्ण हे केलेलं आहे, त्याचा म्हणजे स्टोरी बोर्ड केलेलं आहे. तेव्हा इट इज समथिंग व्हेरी डिफरंट फॉर ऑल ऑफ अस. त्यामुळे एक वेगळ्या विश्वात आम्हालाही उतरायचं आहे. तेव्हा त्याच्यासाठी तयारी म्हणजे त्याच्यासाठी फिजिकली पण, कारण जर बेअर बॉडी असेल तर त्याचे वर्कआउट चाललेले आहेत, त्याची जिमिंग चाललेलं आहे, माझं सगळं त्याच्यावर काम चालू आहे आत्ता. सो बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत, खूप गोष्टी सांगण्याच्या तिथे. त्याविषयी आपण आता वेगळी मुलाखत करू त्या सिनेमाच्या निमित्ताने. हे सगळं करत असताना आपलं सिनेमाचं काम असेल, प्रोडक्शनचं काम असेल, वैयक्तिक डेव्हलपमेंट असेल, फिजिक्स असेल, तितकं तुम्ही सोशल मीडियावर सुद्धा तितकंच सक्रिय असता आणि ते रील्सही आम्ही बघतो, काही चॅट असतात तेही आम्ही बघतो. आजच्या घडीला सोशल मीडिया कितपत महत्त्वाचं वाटतो आणि काय नेमकं तुम्हाला त्यातून काय आणि तुम्हाला काय द्यायचं? सी, मला काय वाटतं माहिती आहे का, आजच्या घटकेला सोशल मीडिया तो हा एक राक्षस आहे ज्याला जर म्हणजे इट्स एक खूप मोठी ताकद आहे ती, त्याला जर व्यवस्थित हार्नेस केला तर त्याचा फायदा करू शक, म्हणजे त्याचा मग एकूण जनतेसाठी, एकूणच पब्लिक अवेअरनेससाठी आणि पब्लिक ग्रोथसाठी फायदा खूप होऊ शकतो. आणि त्याचा जर गैरवापर केला तर त्याच्यातून काहीही उत्पन्न होऊ शकतं. म्हणजे त्याच्यातून अगदी जर एखादी बातमी, खोटी बातमी जर पसरवली तर
ती इतक्या वेगाने पसरू शकते आणि त्याचे जे काही फुटप्रिंट्स निघतील त्याच्यातून काही होऊ शकतं. आणि हे घडलेलं आहे हल्लीच्या काळात, बऱ्याचशा गोष्टी अशा घडलेल्या आहेत ज्या खोट्या बातमीवरनं काही काही वाटतील ते घडलेलं आहे. तेव्हा सोशल मीडिया हे आता आता तर AI पण आलेलं आहे, म्हणजे अशा गोष्टी आता टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीने सुसाट्याने वाढत चाललेली आहे ते इट इज त्याला देर इज नो वे टू स्टॉप इट. आता हे हा राक्षस हातातून सुटलेला आहे, फक्त त्याचा वापर प्रत्येकाने कसा करावा हे त्या प्रत्येक माणसाच्या सदबुद्धीवर आणि त्याच्या बेसिक कल्चरवर, त्याच्या त्याला ज्या पद्धतीने वाढलेला आहे तो माणूस त्या पद्धतीने तो त्याचा वापर करेल आणि तो चांगला करावा असं मी सगळ्यांना सांगेन. कारण खूप काही काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत जिथे लोकांनी कारण सोशल मीडियावर काही गोष्टी टाकल्या, कोणा स्त्रीबद्दल म्हणा कोणा मैत्रिणीबद्दल म्हणा, आणि त्याच्यातून त्या माणसाने आत्महत्या केली किंवा असं, तर काहीही घडू शकतं. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर हा सदबुद्धीनी चांगल्या हेतूनी आणि एकूणच ह्युमॅनिटीच्या साठी चांगला व्हा करता येईल असाच प्रत्येकाने करावं. कुठेतरी आपल्याला आपली सामाजिक मर्यादा पाळून आणि आपल्याला जे संस्कार आपल्यावर घडलेले आहेत ते वापरून सोशल मीडिया वापरावा, तर तो खरोखरच बेनिफिशियल ठरू शकतो सगळ्यांसाठी. आणि माझा तोच प्रयत्न असतो, मी जे काही चॅट्स करतो पॉझिटिव्हिटीबद्दल काही काही वेळेला बोलतो, माझे शेअर शायरीज हल्ली बऱ्यापैकी मी करत असतो. मला असं वाटतं ना की सोशल मीडियाला आवर घालणं आता शक्यच नाही आहे, परंतु मी माझ्याकडून जर काही लोकांचे विचार बदलू शकत असेल किंवा काही लोकांना जाणता अजाणता, मला माहीत नाही कोण कोण बघतंय आणि त्याच्यातून काय कोण घेत आहे, परंतु जे कोणी काही त्याच्यातून घेईल तो चांगलंच घेईल. आणि त्यामुळे मी प्रयत्न हाच करतो की कुठेही सोशल मीडियावर कुठलंही विचित्र काहीतरी टाकणं किंवा वाईट गोष्टी टाकणं किंवा काही समाजाला त्रास होणार होईल असं अशा गोष्टी माझ्याकडनं सोशल मीडियावर न जावं एवढीच माझी इच्छा असते. आणि त्याच्यासाठी मी तेवढी डिसिप्लिन पाळून आमच्या ऑफिसमधनं सुद्धा माझे जे लोक करतात सोशल मीडियाची सगळी माझ्या जे कोणी टाकत राहतात सगळं त्यांना मी सांगितलेलं आहे, म्हटलं उगाच कारण नसतानाची कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायची नाही. कुठल्याही गोष्टी ज्याच्यातून कारण नसताना लोकांना काहीतरी वेगळंच वाटायला लागेल असं काहीही टाकायचं नाही. तेव्हा आय एम क्लीन, त्याचा फायदा व्हावा सगळ्यांना अशीच इच्छा असते म्हणून मी सक्रिय. नक्की नक्की. मोर दॅन 150 तुम्ही म्हणाल सिनेमे आहेत, 40 वर्षांचा सगळा काळ आहे. आज जी नवोदित पिढी किंवा नवोदित कलाकार एकांका असेल, टीव्हीतनं काम करू बघत असतील किंवा ज्यांना यायचं असेल या इंडस्ट्रीमध्ये, जे आलेले आहेत पहिलं पाऊल टाकत आपलं, त्या सर्व मुलांना नेमकं काय सांगाल, काय सल्ला द्याल, काय करा काय करू नका? सल्ला माझा एकच असेल, माझ्या वडिलांनी दिलेला सल्ला मी आज लोकांना देऊ इच्छितो. माझ्या वडिलांनी मला नेहमी एकच सांगितलं की आलेलं काम कधी सोडू नकोस, ते लहान आहे मोठं आहे सेकंडरी आहे टर्शरी आहे हा विचार करू नकोस, कारण लक्ष्मी नेहमी हातात येते तेव्हा लक्ष्मीला कधी नाकारू नकोस. आणि मला असं वाटतं की या सगळ्या येणाऱ्या होतकरू कलावंतांचे हे सगळे प्रचंड स्मार्ट आहेत, त्यांना माझ्या सल्ल्याची गरज नाही आहे, परंतु मी एवढंच म्हणेन की चांगलं काम वाईट काम असं काम नसतं असा काही भेदभाव करू नका. काम हे काम आहे आणि जर तुम्ही कामाकडे त्या दृष्टीने बघितलं, जे काही काम तुमच्या वाटेला आलेलं असेल त्याला तुमचा 100% द्या, गिव्ह युअर 100% टू दॅट रोल. त्याच्यातून मला काय मिळणार आणि मग त्याला काय मिळत आहे ही कंपॅरिझन करू नका. आज फ्रस्ट्रेशन्स त्यामुळे वाढत आहेत. तुम्ही स्वतःवर लक्ष द्या, तुम्ही स्वतःला कसं सुधारू शकाल ह्याच्याकडे लक्ष द्या आणि तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःच्याच कामाकडे बघा. 10 लोकांकडे बघून कारण नसताना स्वतःला कमी लेखू नका किंवा स्वतःला खूप जास्तही लेखू नका. यू गेज युअर सेल्फ आणि बी हॅपी, बी पॉझिटिव्ह आणि काम चांगलंच होणार, सगळं चांगलं होईल. तेव्हा सगळ्या कलाकारांना माझा एवढीच एवढाच सल्ला आहे की स्वतःच्या इम्प्रुव्हमेंटकडे लक्ष द्या. दुसरं काय करतो आहे काय करत नाही आहे, त्याला किती पैसे मिळत आहेत, याला किती रोल मिळत आहेत कामं मिळत, ते बघून स्वतःचं आयुष्य खराब करू नका. दॅट्स इट. ग्रेट ग्रेट. प्रश्न आधी माझ्यापर्यंत प्रश्न झालेले आहेत, पण असं काही एखादं उत्तर आहे का की जे व्यक्त व्हायचं आहे, जे सांगायचं आहे, जे बोलायचं आहे, जे माझ्याकडून अनवधानाने विचारायचं राहिलं असेल?
नाही, मला एक एक गोष्ट सांगायला आवडेल जी मी बोलून गेलो की मी आणि माझी बायको आरती, माझा मुलगा आर्य आणि माझी मुलगी तनया आणि एकूणच आमचं देवकुटुंब अभिनय स्मिता युग तीच त्यांचा मुलगा, आमच्याकडून आम्ही चित्रपटसृष्टीची सेवा तर करतोच आहोत, सगळेच करतो आहोत. आज अभिनयाचा मुलगा पण लंडनमध्ये शिकतो आहे कॅमेरा, तो सिनेमॅटोग्राफी शिकतो आहे, तोही इथेच येणार आहे, आर्यर डायरेक्शनमध्ये आलेलाच आहे. तनयाच्या रूपाने आमच्या घरात एक ऑटिस्टिक, म्हणजे ऑटिझम हे सगळ्यांना माहितीच असेल, इट इज अ काय म्हणतात त्याला, एक मानसिक आजार किंवा व्हॉट एव्हर इट इज आणि आज त्याच्या केसेस खूप वाढायला लागलेल्या आहेत, कारण पोल्युशन त्याला निमित्त आहे, तुमच्या खाण्यामधले दोष असतील आणि एकूणच सगळेच ज्या पद्धतीने स्ट्रेसेस वाढत चाललेले आहेत त्या सगळ्याच दृष्टिकोनातून हे होतं आहे. आणि खूप आम्ही त्याच्यासाठी आमची स्वतःची शाळा चालू केलेली आहे ज्याचं नाव आहे अकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट, जी मेंटली किंवा फिजिकली डिझेबल्ड चिल्ड्रनसाठी आहे आणि ती बरोबर अंधेरीला ह्या आमच्या ऑफिसच्या बाजूलाच मागच्याच रस्त्यावर आहे. इट्स अ स्टँड अलोन बिल्डिंग. आम्ही सोसायटीसाठी हे करतो आहोत टू गिव्ह बॅक, कारण आम्ही अख्ख्या जगभर फिरलो माझ्या मुलीला घेऊन. आज ती, म्हणजे ती जेव्हा जन्माला आली तेव्हा ती रांगतही नव्हती, आज ती धावते पळते सगळं, तिला फक्त स्वतःचं स्वतः अजून सगळं करता येत नाही आहे, परंतु शी विल रीच देअर. माझ्या बायकोने त्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे, आम्ही सगळेच करतो आहोत. समाजात खूप लोकांच्या घरी कदाचित असे प्रॉब्लेम्स असतील, तर ह्या गोष्टीवर मी एक फक्त एवढंच सगळ्यांना सांगू इच्छितो, जर असे कोणी पेरेंट्स हा कार्यक्रम बघत असतील किंवा जर कोणाच्या मित्रांना माहिती असेल, तर मी एवढंच म्हणेन की असं एखादं मूल जर तुमच्या आयुष्यात आलं तर हे तुमचं कुठलं तरी चांगलं कर्म आहे हे लक्षात ठेवा. हे वाईट माझ्याबरोबरच असं का झालं, का मीच, का वाय मी, असं विचार करू नका. आणि मी हे पाहिलेलं आहे, कारण बरेच फॅमिलीज आमच्याकडे येतात आणि त्यांच्यामध्ये, आता मला माहिती आहे की प्रत्येक नवरा बायको काम करत असतात तेव्हा त्यांना सगळ्यांनाच शक्य नसतं काळजी घेणं, तेव्हा मी आता एक शाळा चालू करण्याचा प्रयत्नात आहे की जे रेसिडेन्शियल स्कूल असेल फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स, हां, सो असा प्रयत्न चाललेला आहे माझा. पण प्लीज या गोष्टीला एक माझ्यावर केलेलं, मी काहीतरी चूक केली असणार, माझ्याकडनं पाप घडलं असेल म्हणून माझ्याकडे असा पदरी झालं, हा दृष्टिकोन चुकीचा आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, माझी फॅमिली स्वतःला खूप भाग्यवान समजते, माझी बायको स्वतःला भाग्यवान समजते, माझा मुलगा माझ्या त्याच्या बहिणीला बघून स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आम्ही वी आर डुईंग एव्हरीथिंग फॉर हर, शी इज, तेव्हा इट इज आर ब्लेसिंग्स, काहीतरी आम्ही चांगलं केलं असणार म्हणून आम्हाला ही सेवा करण्याचा तो देव चान्स देतो आहे. तेव्हा सगळ्यांनाच मी एवढंच सांगेन की आम्ही हे करतोच आहोत, त्याचा लाभ जर कोणाला घेता आला आणि कोणाला जर गरज पडली माझी किंवा आमच्या शाळेची तर कधीही आम्हाला अप्रोच व्हा, या माध्यमाद्वारे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठेही कारण नसताना डिप्रेशनमध्ये जाऊ नका, इट इज नॉर्मल, ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यात घडत आहेत आणि खूप वाईट घडू शकतं, त्यातून हेच घडलं हे समजून आनंदाने राहा, आयुष्यात चांगलं जगा. थँक्स. हा प्रवास असाच सुरू ठेवायचा आहे आणि खूप खूप थँक्यू, छान कँडिडेट तू बोललास, व्यक्त झालास आणि मनातल्या काही गोष्टींना वाट फोडलीस आणि छान छान महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या वर्षात छान छान कलाकृतीमध्ये दिसणार आहे दादा आपल्याला आणि नंतर आपण त्या महत्त्वाच्या प्रोजेक्टबाबतसुद्धा बोलणार आहोत. तर खूप खूप थँक्यू. 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 खूप खूप आभारी आहे. थँक्यू. मजा आली.